बालमित्रांनो, तुमची अशी म्हणावी अशा कोणत्या वस्तू तुमच्याकडे असतात? तुमचे कपडे, तुमची खेळणी, हो की नाही? त्याचप्रमाणे तुमचं शाळेचं दप्तर हे सुद्धा अगदी फक्त म्हणजे फक्त तुमचं असतं, हो की नाही? तो शालेय जीवनातील तुमचा खरा साथीदार असतो. तर या दप्तराची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बघा, आता दप्तराची काळजी कशी घ्यायची? तर वर्षातून 3-4 वेळेला, कमीत कमी 2-3 वेळेला तरी दप्तर स्वच्छ धुवायचं. दप्तरातलं सगळं, विशेषतः सुट्टीच्या दिवशी, दप्तरातलं सगळं सामान बाहेर काढायचं आणि हे दप्तर स्वच्छ साबण लावून धुवायचं. जर हे दप्तर धुणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आईला सांगून तिच्या वेळेमध्ये तिच्या देखरेखीखाली हे काम नक्की करू शकता. हे दप्तर स्वच्छ धुवायचं आणि ते छान खडखडीत वाळून घ्यायचं. दप्तरांचे हुक, शिवणी, चेन यांची काळजी घ्यावी. बघा, आता हे एक दप्तर आहे. दप्तराला इथे हुक असतात. प्रत्येकाची दप्तर वेगळी वेगळी असतात, वेगळी डिझाईन असते, वेगळा कलर असतो आणि तुमच्या तुम्हाला ज्याप्रमाणे आवश्यकता भासते त्याप्रमाणे तुम्ही दप्तराची खरेदी करत असाल, हो की नाही? तर सहसा दप्तरांना असे हुक असतात किंवा दप्तरांना अशा चेन असतात, हो की नाही? त्याच्यानंतर दप्तर जिथे कुठे शिवलेलं असतं त्या शिवणी असतात. तर या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी. जर चेन खराब झालेली असेल तर वेळीच आईला सांगून मग ती चेन दुरुस्त करून घ्यावी. हुक तुटलेलं असेल तर त्या हुक दुरुस्त करून घ्यावे. हे दप्तरांच्या दुकानामध्ये दुरुस्त करून दिलं जातं, नाही का? तर अशी त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. त्याच्यानंतर दप्तरात आवश्यकतेपेक्षा जास्तीचं सामान कधी भरायचं? एकतर वेळापत्रकाप्रमाणे दप्तर शाळेमध्ये भरून घेऊन जायचं, किंवा त्याच्याशिवाय आपल्याला खूप असं कोणी पुस्तक दिलंय किंवा ड्रॉइंगच्या वह्या, गरज नसताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये अनावश्यक सामान असं खूप भरत जातो जे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला पटकन ते कुठे ठेवायचं सुचत नाही, मग आपण ते दप्तरामध्ये ठेवतो. त्याच्याने काय होतं की दप्तराची जी क्षमता आहे, म्हणजे त्याची जी कपॅसिटी आहे वजन पेलण्याची, ती क्षमता कमी असेल आणि तुम्ही जर जास्तीचं सामान त्याच्यामध्ये भरलं तर मग या दप्तराच्या शिवणी उसवायला लागतात आणि दप्तर खराब व्हायला लवकरच सुरुवात होते. तसंच दप्तरात खाद्यपदार्थ ठेवू नये. कधीही आपला टिफिन दप्तरात नाही ठेवायचा. किंवा कोणी कधी बिस्किटं दिली असेल, कोणी कधी लाडू वगैरे राजगिऱ्याचा देतं आपल्याला, किंवा इतर कुठलेही खाद्यपदार्थ दप्तरात कधीच ठेवायचे नाही. त्याचं कारण काय आहे की दप्तरामध्ये तुम्ही नेहमी वह्या पुस्तकं ठेवता, हो की नाही? कंपॉस ठेवता. या वह्या पुस्तकांना, त्या खाद्यपदार्थांचा एखाद्या वेळेला वास लागू शकतो. किंवा तुम्ही डबा जर दप्तरात ठेवला तर डब्यामध्ये जर रस भाजी वगैरे असेल ती जर दप्तरामध्ये सांडली तर दप्तर खराब होतं आणि आपल्या हे वेळीच लक्षात नाही आलं तर त्या ते दप्तर उघडावं वाटत नाही इतका त्या दप्तराला वास येतो. तुमची वह्या पुस्तकं सुद्धा खराब होतात. म्हणून कधीही दप्तरामध्ये कुठलाही खाद्यपदार्थ ठेवायचा नाही. त्याच्यानंतर दप्तरात कचरा होणार नाही याची काळजी घ्यायची. बऱ्याचदा आपण काय करतो की सिस्पेन्सिल छिटतो आणि मग त्याचा जे कचरा निघतो तो दप्तरात टाकतो. किंवा तुटलेले पेन आपल्या दप्तरामध्ये असतात. रस्त्याने जाताना एखादा काही आवडीचे रंगीत दगड वगैरे दिसले, ठीक आहे, तो सुद्धा एक छंद आहे. रंगीत दगड जमा करणे हा पण एक छंद जरूर आहे. तो आपल्याला सुचत नाही त्यावेळेला आपल्याकडे दप्तर असतं, आपण दप्तरामध्ये ते दगड किंवा अशा काही वस्तू ज्या तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात, आवडतात, त्या तुम्ही ठेवता. पण घरी गेल्यानंतर त्या व्यवस्थित दप्तरात काढून ठेवल्या पाहिजेत. त्या जर विसरला तर अशा प्रकारच्या दप्तरामध्ये अनेक कचरा जमा व्हायला सुरुवात होते. कधी एखाद्या वहीचं कव्हर फाटलेलं असतं, मग तुम्ही ते राहिलेलं कव्हर सुद्धा सगळं असं ओढून काढता, त्याचा गोळा करता, तोही तुम्ही दप्तरातच ठेवून देता. तर अशा प्रकारे दप्तरामध्ये कचरा जमा व्हायला लागतं. हे आपलं दप्तर आहे आणि आपली वह्या पुस्तकं, आपली महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असते, त्यामुळे ते स्वच्छच राहिलं पाहिजे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दप्तर नेहमी जागेवर ठेवायचं. ज्या वेळेला आपण घरी असतो त्यावेळेला आपण दप्तर कुठेतरी कधीतरी सोफ्यावर, किंवा आता सुद्धा तुम्ही अभ्यास करताना तुमच्या अभ्यासाची वह्या पुस्तकं दप्तरात असतील तर तुम्ही ती काढता अभ्यासाच्या वेळेला. नंतर ती वह्या पुस्तकं त्याच्यामध्ये व्यवस्थित भरूनही ठेवत असाल, पण नंतर ते दप्तर उचलून जागेवर ठेवता का? तर ते दप्तर उचलून जागेवर ठेवलं पाहिजे. कुठेतरी आपलं सोफ्यावर पडलेलं आहे किंवा कुठेतरी जमिनीवर, कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही टाकून दिलं आणि खेळायला निघून गेला, तर त्याच्याने सुद्धा ते दप्तर लवकर खराब होण्याची शक्यता असते. तुमची आई बघा, स्वयंपाकघरामध्ये जी भांडी वापरते तिचे जागा ठरलेल्या असतात. पोळपाट टाकणं एका विशिष्ट ठिकाणी ठेवते. गॅस हा नेहमी, गॅसचं जे बर्नर आहे ते नेहमी ओट्यावरच असतं. किंवा इतर पातेली, चहाची भांडी वगैरे अशी विशिष्ट ठिकाणी ठेवलेली असतात. का? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ती लगेच सापडतात. दुसरी गोष्ट, जागा बदल केलं नसल्यामुळे त्या व्यवस्थित राहतात वस्तू. तसंच तुमचं दप्तर जर तुम्ही वेळच्या वेळी जागेवर ठेवलं
तर ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते पटकन सापडेल, शोधावं लागणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ते दप्तर व्यवस्थित राहील. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे दप्तरामध्ये आपण रायटिंग पॅड ठेवून देत असतो शाळेमध्ये, का की त्या दप्तराला थोडासा स्टिफनेस यावा म्हणून, थोडासा कडकपणा यावा किंवा त्या दप्तराला एक कणा निर्माण व्हावा म्हणून. आपल्याला असं वाटतं की रायटिंग पॅड व्यवस्थित ठेवल्यामुळे काय होतं की इतर जी वह्या पुस्तकं आहेत ती दप्तरात व्यवस्थित आपल्याला ठेवता येतात सेफमध्ये. हे अगदी बरोबर आहे, असं जरूर करावं, पण हा रायटिंग पॅड दप्तरामध्ये ठेवत असताना दप्तराच्या आकारमानाच्या पेक्षा तो मोठा कधी असू नये, नाहीतर अनेकदा तो रायटिंग पॅड दप्तराच्या बाहेर डोकावत असतो. याच्याने काय होतं की दप्तर लवकर फाटतं. दप्तराच्या क्षमतेनुसार, त्याच्या आकारानुसारच रायटिंग पॅड जर तुम्हाला न्यायचा असेल, दप्तरात ठेवायचा असेल, तर तो जरूर ठेवा. तर अशा प्रकारे बालमित्रांनो, दप्तर ही तुमची खरोखरी तुमची खास वस्तू आहे, जो तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. हां, तर या दप्तराची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे.